प्रथमतः अशी जागा निवडायची आहे की ज्या जागेला जागेवरून वाघ आवागमन करू शकतो. एकतर पायवाट, एकतर मोठा रस्ता, तर त्याच्यात 2x3 आपल्याला जेवढं वाटलं त्याचं रुंद रस्त्याची रुंदी किती आहे त्याच्यानुसार त्याचं पॅड तयार करायचं आहे. आणि पॅड असं तयार करायचं आहे की तिथं माती जर नसेल तर बाजूचीच माती घ्यायची आपल्याला. बाजूची माती आणून त्या ती माती पसरवायची, पण ती माती पसरवताना ती माती एकदम चुरा झाली पाहिजे. आणि माती चुरा केल्याच्या नंतर त्याला एक चाळणीनं गाळायचं पण आहे. नाही मिळाली चाळणी तर आपल्या हातानं आपण त्याच्या ह्या मसल धूळ करू शकतो. शक्यतोवर धुळावर चांगला पगभार घेत आहे. दगडांवर किंवा तुमच्या कंकरवर जास्त पगभार येत नाही, धुळावर चांगले पगमार उमटतात. तर तो पगमार घेताना जर इकडनं जर चालला वाघ, ह्या बाजूने जर इकड झालं वाघ, तर डावा साईड त्याचा जो अंगठ्याचा भाग आहे तो डाव्या साईडला उमटेल, म्हणजे उजव्या साईडला उमटेल. आणि इकडनं जात आहे तर उजवा इकडे उमटेल. तर ह्या घेताना त्याचं हे जे आहे हा जो हा हा भाग आहे याला असं चौकून करायचं आहे. याच्यात काय निघतं आणि एक येईल असं हा लंबट आहे. लंबट आला तर मादी येईल आणि चौकून जर आला हा नर येईल. आणि नराचा पगमागचा साईज हा मादीपेक्षा मोठा असतो आणि चौकोन असतो. त्यातल्या त्यात ह्या चारी बोटे त्याची ठोकळ असतात, लंबट नसतात. मादीचे बोट लांबट असतात आणि पातळ असतात. हात पाय एक आणि हा डावा पाय हा दोघांचं अंतर घ्यायचं आहे. मादीचं चालण्याची दिशा ही झाली पूर्व ते पश्चिम. आणि याचं अंतर जे आहे हा बोट ते हा इथं जर असेल याचं बोट इथं हा अंतर मध्ये येते. म्हणजे तो तो वाघ किती वयाचा आहे, किती मोठा आहे त्याचं माहिती पडते. आणि याच्यावरून पगमार्क वरून तो काय आहे, नर आहे, मादी हे माहिती पडते. आणि फोटो घ्यायचं. हा जो पेन आहे हा पेन असा ठेवायचा आणि ह्या पेनासोबतच आपल्याला फोटो घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा नॅचरली तो काय आहे हा त्याचा येऊन जाईल. म्हणजे त्याच्यात वाढ आणि घट होणार नाही. पेनाची साईज मोठा होत नाही, पेन तेव्हाच राहते. तसं कसं फोटो घ्यायचा अंतर घेते वेळी हा वाद चालतो. डावा उजवा, डावा उजवा, कोणताही एक अंतर घ्यायचा. उजवा घ्यायचा तर उजवा घ्यायचा, डावा घ्यायचा. आपण कधी कधी करतो एक उजवा एक डावा, तो चुकीचा आहे. म्हणून अंतर घेते वेळी उजवा तर उजवा, डावा तर डावा. जर अँड्रॉइड फोन असेल त्याच्यामध्ये जीपीएस हा नोड कॅम ऍप्लिकेशन जर असेल तर ते जीपीएस रीडिंग वाली पण फोटो घेतलेली बरी राहील. म्हणजे लोकेशन मिळेल, लोकेशन मिळून जाईल आपल्याला. जांभळीचे बाग मित्र आहेत, नाही नाही त्यांना मी दिलेला आहे. शक्यतो योग्य नाही लोकेशन वाला, नाही ना कुठेही आपल्याला त्याचा लोकेशन लोकेशन न घेतलेलं बरं माझ्या तरी. मोकम घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे की हा पीआयपी ह्या ठिकाणी आहे हे माहिती पडते आपल्याला. ते आपल्यालाच माहिती असतं. आणि जर लोकेशन जर गेलं, लोकेशन व्हायला जर झालं पंचायत होऊ शकतो.